आली एकीकडे युतीची चर्चा होत असताना उद्धव ठाकरेंनी आज पुन्हा एकदा एकला चालवण्याची भूमिका घेतली आहे. काय नेमकं यात गोंधळ वाटतो? एकीकडे भाजपकडनं प्रयत्न होतो युतीच्यासाठी, उद्धव ठाकरेंची आज जी सभा झाली किंवा त्यांची फडणवीस साहेब आणि अमित शहांची दिल्लीत काल बैठक झाली, अजिबात नाही या संदर्भात एकीकडे आपण प्रयत्न करत असताना दुसरीकडे भाई शहांची आणि मुख्यमंत्र्यांची बैठक होणं हा एक पक्षाचा किंवा पक्षाचा आमचा भाग आहे. त्यांची बैठक झाली म्हणजे काहीतरी वेगळं होणार आहे समजलं, कारण त्यांची बैठक नेहमीच होते 8-8 दिवसात. त्यामुळे तो आमचा एक कसा निवडणुका शिवसेनेचं जे आहे पहिले जे झालं मला वाटतं आमची भूमिका अजून हीच आहे की लोकांनी सोबत लढलं पाहिजे, ही युती झाली पाहिजे, ही आमची भूमिका त्या ठिकाणी आहे. माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आपली भूमिका तीच आहे. पण तो शिवसेनात जर म्हणत असेल की आम्हाला एकटाच जायचं आहे तर आम्ही तरी त्यांना एकदम हातभार लावू शकत नाही. त्याची भूमिका तशी असेल तर तसं होईल, परंतु आजही आमची भूमिका स्पष्ट आहे की युती झाली पाहिजे, मतांचं डिव्हिजन होता कामा नये, ही आमची प्रामाणिक इच्छा त्या ठिकाणी आहे. भाऊ, आज प्रकाश आंबेडकरांनी भुजबळ साहेबांची मुंबईत भेट घेतली आहे, कुठेतरी प्रयत्न असे चालू आहेत अशी चर्चा आहे की बाबा प्रकाश आंबेडकरांना आघाडीत घेण्याच्या संदर्भात हालचाली सुरू आहेत, कसं बघता आपण या भेटीत? नाही, मला या गोष्टीची माहिती नाही. त्या वरिष्ठ पातळीवर काही गोष्टी असतील त्या आमच्या प्रदेश पातळीवरचे पदाधिकारी बघत असतील. माननीय मुख्यमंत्री मोदी आहेत, माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते त्याच्यामध्ये लक्ष घालत आहे, हा माझा विषय नाही. परंतु मला वाटतं काही होऊ शकतं, राजकारणामध्ये कोणी एकत्र येऊ शकतं, कोणी परंतु एक गोष्ट मी निश्चित सांगेल, भारतीय जनता पक्षसुद्धा आमचीसुद्धा पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे. आम्हीसुद्धा जी परिस्थिती येईल समोर त्या परिस्थितीमध्ये निवडणुका लढणार आहोत आणि शेवटी निवडणुका जिंकणारच आहोत, हे मात्र त्या ठिकाणी निश्चित आहे. भाऊ, काल एक महत्त्वाचा निर्णय झाला 10% आरक्षणाचा सवर्णांना, मात्र या संपूर्ण निर्णयाच्या टायमिंगचा विषय जो आहे तो चर्चेत येतो आहे. निवडणुकीच्या तोंडावर कुठेतरी हा निर्णय घेतल्यामुळे या संदर्भात थोडीशी चर्चा होती आहे. मला नाही वाटत टायमिंग प्रत्येक गोष्टीची वेळ यावीच लागते. आता तुम्ही म्हणाल मग मराठा समाजाला आरक्षण यावेळेलाच का दिलं, हा एक विषय होतो. अनेक निर्णय कॅबिनेटमध्ये होत आहेत, मग तुम्ही म्हणाल यावेळेलाच का दिली, असं म्हणायचं मला वाटतं अजिबात कारण नाही. प्रोसेसप्रमाणे जे जे कार्यकाळ ज्याचा आहे त्याप्रमाणे सगळे हे नियोजन चाललेलं आहे आणि त्याप्रमाणे निर्णय होत आहेत. त्यामुळे निवडणुकीशी मला वाटतं हा विषय निवडण्याची काही आवश्यकता नाही.